नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आज शनिवारी 22 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी दमदार पावसाने हजेरी लावले। शेंदुर्ले आणि परिसरातील गावाला या पावसाने झोडपून काढला। आज पहाटेपासून खेड तालुक्याच्या काही भागात पुन्हा एकदा अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस कोसळला। विशेषतः खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या सीमावरील गावांना पावसाने झोडपून काढले। बहिरवाडी, तिन्हेवाडी, पानमळा, वेहळदरा आणि आंबेगावच्या सातगाव पठारावरील गावांतील संपूर्ण शेती पाण्याखाली गेले। खरीप पिकांनी माना टाकल्या। भाजीपाल्यांना सर्वाधिक तडाखा बसला। राजगुरुनगर शहरात पावसाची रिमझिम असताना देखील पश्चिम भागात झालेल्या पावसानं ओढ्यांना पूर आले होते। चास्कमान धरण परिसरात साबुर्डी आणि वाशेरे परिसराला पावसाने झोडपून काढले। पश्चिम भागातील ओंब्यात आलेले भात पीक आडवे पडण्याची शक्यता निर्माण झाले। परतीच्या पावसाने खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहे। चास्कमान धरण 100% भरले असून आज पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने विद्युत विमोचकाद्वारे 850 क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे। त्यापैकी कालवा 100 क्युसेक्स व भीमा नदीमध्ये 750 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलाय। भविष्यात विसर्गात वाढ होण्याची शक्यता धरण प्रशासनाने वर्तवली आहे। भामा आसखेड धरणातून शनिवारी 22 ऑक्टोबर रोजी भामा नदीपात्रात 310 क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात आलाय। पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्गात बदल करण्यात येणार असल्याचा भामा आसखेड धरण पूर नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आला आहे। टेम्पोने मोटरसायकलला समोरून धडक दिल्यानं मोटरसायकलवरील पती आणि पत्नी गंभीर जखमी झालेत। हा अपघात येलवाडी फाटा ते देहू गावाकडे जाणाऱ्या रोडवर HP पेट्रोल पंपासमोर घडला आहे। याबाबत निलेश शेवकर राहणार इंदोरी तालुका मावळ यांनी महाळुंगे पोलिसांत तक्रार दिली आहे। त्यावरून टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो चालकाच्या विरोधात महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिवाळी निमित्त झेंडू फुलांना मागणी वाढली आहे, मात्र पावसाचा फटका बसल्याने फुलांचे उत्पादन घटले आहे। परिणामी झेंडूंच्या फुलांचे दर गेल्या काही दिवसांपासून चढेच असून किरकोळ बाजारात किमान 80 ते 100 रुपये किलो दराने विक्री होत आहे। फुलांना चांगला दर मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे। मात्र परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे अनेकांचे फुलांचे मळे जमीनदोस्त झालेत। या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो आहे। चाकण मार्केटमध्ये शनिवारी नांदेड येथील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणली होती। चाकण मार्केटमध्ये फुलांना 50 ते 80 रुपये असा प्रति किलो दर मिळाल्याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। नांदेड 80 रुपये किलो राहिले, गाडी पूर्ण खाली झाली, सकाळी 50 दिली, आता 80 झाली। दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ATM मधून पैसे काढले जाणार याची माहिती असून देखील चाकण परिसरातील अनेक बँकांच्या ATM मध्ये आजच्या शनिवारी 22 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच खडखडाट असल्याचं चित्र पाहावयास मिळालं। सायंकाळपर्यंत यातील अनेक ATM मशीनमध्ये पैसे भरण्यात आले नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या। सणासुदीच्या काळात झालेल्या या असुविधेने बँकांच्या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। दीपावली सणाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांमुळे रहदारीत मोठी वाढ झाली होती। पुणे नाशिक महामार्गावर शनिवारी 22 ऑक्टोबर रोजी देखील लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या। चाकण शिक्रापूर रस्त्यावरही वाहनाच्या लांबच लांब रांगा असल्याचं चित्र आज सकाळपासूनच पाहावयास मिळालं। चाकण शिक्रापूर रोडवर दत्तवाडी ते मोहितवाडी या दरम्यान वाहनांच्या अशा लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तर चाकण शहरात सायंकाळपर्यंत अशी गर्दी पाहावयास मिळत होते। दीपावली सणाच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडल्यानं शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेल्याचं चित्र खेड तालुक्यात चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या भागात पाहावयास मिळालं। चाकण शहरातील माणिक चौक ते महात्मा फुले चौक या अंतर्गत रस्त्यांवरही अशी मोठी गर्दी असल्यानं सकाळपासून वाहतुकीचा बोजवारा उडाला होता।
शनिवारी राजगुरुनगर शहरात खरेदीसाठी एकदम गर्दी उसळल्याचं चित्र दिसून आलं. बाजारात मातीचे किल्ले, मावळे, प्राणी आदी मूर्तींना मागणी वाढली होती. लक्ष्मी मूर्ती, झाडू, झेंडूची फुले, आकाशकंदील, रांगोळ्या खरेदीबरोबरच कापड दुकाने, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं. खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील विशेष आर्थिक क्षेत्रात कंपन्यांसाठी सुरळीत अखंडितपणे वीज पुरवठा होण्यासाठी श्री क्षेत्र कणेरसर येथे केंदूर रस्त्यावर अतिउच्च दाबाचे नवीन वीज केंद्र तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. यामुळे पूर्व भागातील गावांसह शेतीला सुरळीत अखंडित वीज पुरवठा होण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या केंद्रात विजेचे 250 MVA रोहित्र बसवण्यात येत असून या केंद्रासाठी लोणीकंद या मुख्य वीज निर्मिती वितरण केंद्रातून 6 किलोमीटर अंतरावरील कणेरसर उच्च दाब वीज केंद्रापर्यंत 22 टॉवरची उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 5 टॉवर उभारणी करण्याचे काम बाकी आहे. येत्या मार्च 2023 पर्यंत हे विद्युत केंद्र कार्यान्वित करण्याचा प्रयत्न महापारेषण कंपनीच्या वतीने केला जात आहे. बहुप्रतीक्षित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात केंद्र राज्य शासनाचे कोणतेही स्पष्ट आदेश नसताना महसूल विभागामार्फत थेट खरेदीने जमीन भूसंपादनासाठीची करण्यात येणारी खरेदी खतांची प्रक्रिया देखील थांबवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी संबंधित भूसंपादन अधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला निधी देखील रेल्वे मंत्रालयाकडून काढून घेतल्याची बाब समोर आली आहे. अथक परिश्रमाने खरा आधी खतांसाठी तयार केलेल्या लोकांना काय उत्तर द्यायचे असा मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला अगोदरच 15 वर्षे उशीर झाला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना प्रशासनाने मानसिकता तयार केली. शेतकरी आता स्वतःहून जमिनी देण्यास तयार असताना गेल्या काही दिवसांपासून खरेदी खतच केली जात नाही. शासन आता या प्रकल्पाबाबत नव्याने विचार करा असे म्हणत आहे हे अत्यंत चुकीचे आहे. शासनाने शेतकरी आणि प्रकल्पाचे हित लक्षात घेऊन हा रेल्वे मार्ग तातडीने पूर्ण करावा अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा आहे. तर प्रकल्पाला विरोध असलेले शेतकरी जमिनी वाचणार असल्याने याबाबत समाधान व्यक्त करत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी खेड तालुक्यातील सामाजिक संघटना आता एकवटल्या. खेड तालुकातील अखिल भारतीय किसान सभा, खेड तालुका पदवीधर शिक्षक संघटना, खेड तालुका सरपंच संघटना तसेच खेड तालुक्यातील सामाजिक संघटना यांच्याकडून कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंदीविरोधात गट शिक्षणाधिकारी जीवन कोकणे यांना निवेदन देण्यात आलंय. दीपावलीच्या सणाला रंगीबिरंगी रेडीमेड आकाशकंदील खरेदीकडे सध्या ग्राहकांचा कल आहे. मात्र राजगुरुनगर येथील आदित्य सुतारिया युवकानं जुन्या पद्धतीचा बांबूंच्या कामट्याचा वापर करून आकर्षक आकाशकंदील तयार केला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील देवतोरणे येथं काकडा आरतीसाठी मोठी गर्दी होत आहे. दररोज गावातील लोक महाप्रसादाचं आयोजन करतात. गेली 2 वर्ष कोरोना काळामध्ये हरितगृहातील फुलशेतीला उत्तरती कळ लागली होती. मात्र आता पुन्हा एकदा हरितगृहातील फुलशेतीला सुगीचे दिवस आले. दावडी येथील शैला सुरेश कान्हूरकर यांनी कृषी विभागाच्या अनुदानावर 30 गुंठ्यात हरितगृहाची उभारणी केली. गुलाब शेती फुलवत आज दरमहा 1 लाखांचं उत्पन्नता घेतात. कंपोस्ट दावडी तालुका राजगुरुनगर. आम्ही पहिलं शेतीमध्ये फ्लावर, कोबी, टोमॅटो वगैरे लावायचं, पण त्यामध्ये खूप कष्ट पण असायचे, मेहनत खूप करायला लागायचे आणि भांडवल पण खूप असायचं, पण त्या प्रमाणात आम्हाला त्याचं उत्पन्न कधी मिळालं नाही. त्यानंतर मग आम्ही पोल्यावर करण्याचा फुल शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. 2006 साली आम्ही पोल्यावरचा निर्णय घेऊन युवाकडनं अनुदानातून आम्ही पोल्यावरची उभारणी केली. त्यामध्ये आम्हाला कमी क्षेत्रामध्ये फुल उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळालं. व्यवसाय करणं खूप चांगलं आहे महिलांसाठी, पण महिला पण रोजगार 1-2 रोजगार घेऊन पोल्यावरचं किंवा याच्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. अमृतवेळ संस्थेच्या वतीनं चाकणमधील कातकरी वस्तीवर आज शनिवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दीपावली फराळाचं किट कातकरी कुटुंबांना देण्यात आलं. यावेळी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांच्यासह मान्यवर ही उपस्थित होते. पठारवाडी कातकरी वस्तीमध्ये सौदागर येथील एक सामाजिक संस्था रुद्रंग फाउंडेशन सोशल फाउंडेशन वर्क आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी या संस्थेच्या अध्यक्षा
वैशाली मॅडम असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्व आपण आपली दिवाळी तर गोड करतोच, पण इतर बांधवांची जे आपल्यापासून सर्व गोष्टींपासून वंचित आहे आणि त्यांची दिवाळी कधीही गोड होत नसते, अशा बांधवांसाठी हा केलेला चांगला एक प्रयत्न आहे. या प्रयत्नाचं मी कौतुक करतो आणि महाराष्ट्र शासनाच्या आनंदाचा शिधा ही योजना महाराष्ट्र शासनाने राबवली आणि ही राबवत असताना निम्म्या पैशामध्ये हा शिधा वाटप केला जात होता, परंतु आज ऋतुरंग फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 60 कुटुंबांसाठी हा शिधा पूर्णपणे मोफत दिलेला आहे. हम कर सके थोडा बहुत हमने किया है, लेकिन अभी विद्या और गौरी मैम के साथ में जो बात कर रही थी तो यही था की हम आगे के भी काफी कुछ प्लॅनिंग करेंगे आपके साथ. केलं गेलेलं आहे तर मी सर्व फाउंडेशनच्या सदस्यांचं या ठिकाणी मी कौतुक करते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये शनिवारी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी कांद्यांची 5,000 पिशवी आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटलला 1,500 ते 2,200 रुपये दर मिळाला, तर बटाट्याची 7,000 पिशव्या आवक होऊन बटाट्याला 1,800 ते 2,700 रुपये दर मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी 22 ऑक्टोबर रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी भाजीपाल्याची आवक झालेली आहे, परंतु मालाला उठाव नाही. उठाव न होण्याचे कारण मुख्य कारण म्हणजे दिवाळीचा सण चालू असल्यामुळे व्यापारी या माल जास्त प्रमाणात घेऊन जात नाही, कारण की पुढे माल विकला जात नाही, कारण की सण सणासुदीमुळे लोक गोडधोड खात असतात आणि हा सण चालू आहे, त्यामुळे मालाला उठाव कमी आहे. आज रोजी कोबीचा भाव 10 ते 15 रुपये किलो आहे, फुलावरसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे चवळे असेल चवळीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, भेंडी असेल भेंडीसुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे, काकडी असेल काकडीसुद्धा 5 ते 12 रुपयापर्यंत आहे, त्याचप्रमाणे मिरची असेल मिरचीसुद्धा 25 ते 30 रुपये आहे, त्याचप्रमाणे काळी पिवळी मिरची असेल पिवळ्या मिरचीला थोडा भाव चांगला आहे, पिवळी मिरची 40 ते 55 रुपयापर्यंत आहे, त्याचप्रमाणे गाजर असेल गाजरसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, वालवर असेल वालवरसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे, पापडी असेल पापडीलासुद्धा 30 ते 40 रुपये किलो असे आहे, घोसाळे असेल घोसाळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, शिमला मिरची असेल शिमला मिरची 50 ते 55 रुपये किलो आहे, वांगीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे, चवळीसुद्धा 25 ते 30 रुपयाच्या पुढे नाही आहे, अशी परिस्थिती सर्वसाधारण आहे. पालेभाज्याचे भावसुद्धा थोडे वाढलेले आहेत, कारण की मालाची आवक अत्यंत अल्प आहे. कोथंबीर असेल कोथंबीर 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे, मेथीसुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे, पालक एकदम हलक्या प्रतीचा येत आहे, पालक यांना 8 ते 10 रुपयाला एक गड्डी आहे, शापो असेल शापोसुद्धा 5 ते 10 रुपयाला गड्डी आहे, अशी सर्वसाधारण परिस्थिती बाजारामध्ये आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.